स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांमुळे पार्टी करतात अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मला विनंती आपल्याकडे, आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत, मी विनंती करतो साहेबांना, साहेब बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकरात लवकर अटक करून ह्याची चौकशी करा. ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण, ह्याला कोण वाचवतो, कोण फोडाफोडी करतो ह्या बडगुजरसाठी, ह्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य निलेश राणे साहेबांनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. आताच्या घडीला आपल्या भारताचा प्रमुख एक नंबरचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि या दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता हा शार्प शूटर की ज्याने मुंबईमध्ये हे बॉम्बस्फोट घडवले, शेकडो लोकांचे जीव गेले, 700 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आणि एवढंच नाही सेना भवन सुद्धा उडवण्याचा कट त्या काळामध्ये याच्यामध्ये समाविष्ट होता. आणि हा व्यक्ती अध्यक्ष महोदय नाशिकच्या महानगर प्रमुख सुधाकर बडगुजार की जो काही वर्षांच्या पूर्वी नाशिकमध्ये रोजीरोटी पोट भरण्याच्या करता आला, आज शेकडो कोटींचा मालक झाला. अशा देशद्रोह्यांच्या सोबत डान्स पार्टी आणि जे काही ऐकलेलं आहे अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर गोष्ट आहे. अशा देशद्रोहींच्या सोबत आणि काय गाणे काय डान्स त्यांच्या फार्म हाऊस वर, त्याच्यामध्ये आणखी कोण कोण गुन्हेगार समावेश आहेत, अतिरेक्यांना हा पैसा कोण पुरवतो, याचे लागे बांधे कोणाशी आहेत. आणि बडगुजर हा एक छोटा मासा आहे, याला कोणाचा वरदहस्त आहे, याचे कोणाशी लागे बांधे आहेत, याच्या खोलामध्ये जाऊन चौकशी करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. आणि देशाच्या विरोधातले हे कृत्य अध्यक्ष महोदय देशद्रोही कृत्य आहे. आणि म्हणून अतिशय गंभीरपणे गृहमंत्री महोदय अतिशय गंभीर बाब आहे याचा अतिशय तातडीने, आणि मला जर विचाराल तर या क्षणाला कारण काही पुरावे नष्ट होण्याचा संभव आहे आणि ताबडतोब याच्यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय फार गंभीर गोष्ट आहे, आपल्या देशाला ज्यांच्या पासून धोका आहे त्यांच्याशी संबंधित हा विषय अध्यक्ष महोदय. आदरणीय गृहमंत्री महोदय पण इकडे आहेत. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने ही माहिती इतकी धक्कादायक आहे अध्यक्ष महोदय की स्वतः सन्माननीय सदस्य नितेश राणे यांनी ती दाखवली. सन्माननीय मंत्री महोदय स्वतः बोलले तो कुत्ता बिल्ली काय जे कोण असेल तो सलीम कुत्ता तिकडे निळ्या रेंज रोवर मधून आला. आता त्याची अपॉइंटमेंट कोणी केलं हे नावही आम्हाला माहिती आहे पण ते आम्ही नाव घेत नाही. अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः मबियाचं सरकार आल्यानंतर पेक पेंग्विन आणि पार्टी याच्यामधनं एक मोठं वलय निर्माण होत आणि यातला पार्टीचा भाग आहे. आणि मग पेग म्हणजे दारूचे लायसन्स ते जायचे ते सगळं, आता तो विषय अजून मी तो वाढवत नाही. पण या ठिकाणी अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने एका प्रमुख आरोपी ज्याने मुंबईने तर देशावरच हल्ला केला, सेना भवन उडवायचा प्रयत्न केला, इतके बिचारे निष्पाप लोक मारले, त्या कुत्त्याबरोबर डान्स करायचा, त्याच्यासाठी पार्टी ऑर्गनाईज करायची अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय त्याला पदावर बसवायचं आणि मग हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या. अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना केळसवाना आहेत. अध्यक्ष महोदय राजकारण राहिला बाजूला, मी आवाहन करेन सन्माननीय सदस्य अजय चौधरी यांना पण, कारण माझा पूर्ण भरोसा आहे त्यांच्यावर, त्यांच्याबरोबर मी वर्षानुवर्ष काम केलंय आणि त्यामुळे देशभक्त नागरिकांच्या बाजूने उभे राहणारे ते आहेत. आज त्यांच्या कॉन्शियसला मी आवाहन करतोय की त्यांनी सुद्धा या गोष्टीचं समर्थन केलं पाहिजे. जनतेमध्ये असलेला त्या ठिकाणचा धुकाचं दुष्काळाचं वातावरण बदलून गेलं पाहिजे. आणि अजय चौधरी साहेबांनी सुद्धा त्या कुत्ता बिल्लीवर पण कारवाई करा, बडगुजर बरोबर कारवाई करा, याबद्दल समर्थन केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय अशा पद्धतीच्या घटनातूनच आतंकवाद्यांचा विश्वास वाढतो अध्यक्ष महोदय. त्यांचा विश्वास वाढण्याचं कारणच आहे, आम्हाला कोण बघेल, आम्हाला राजकीय वरदस्त आहेत, आम्हाला राजकीय प्रोटेक्शन आहे,
आणि मग हे पेक पेंग्विन पार्टी हे प्रकरण जे काय चालू राज्यात अध्यक्ष महोदय त्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि आवश्यकता असेल तर त्या कुत्त्याला जी बिल्ली अध्यक्ष समर्थन देते त्याला पण अटक बडगुजरला करण्याची आली तर केली पाहिजे अध्यक्ष महोदय. आंडळा अध्यक्ष महोदय आज आपण अशी माझी विनंती आहे, आणि अजय चौधरी साहेबांना आव्हान आहे की त्यांनी याचं समर्थन करा अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय मान्य उत्तर घेऊया, उत्तर घेऊया कोणाचं आता संपूया विषय. चला मान्य अध्यक्ष महोदय, सन्माननीय नितेश राणे जी वाढत राहणार काय पॉइंट आहे. दादा भुसेजींनी आशिष शेलारजींनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे तो जर ठीक आहे तुम्ही उत्तर देता तर जाऊ दे. हा विषय अतिशय गंभीर आहे. या ठिकाणी बॉम्बस्फोटामध्ये जे आरोपी आहेत आणि विशेषतः या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता, पेरोलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही, त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल. याच्यामध्ये अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते, त्याला कोणाचा वरदहस्त होता का, कोणाचा आशीर्वाद होता का ही तपासण्यात येईल. आणि अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो. अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत. अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हो SIT च्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल. पुढे जाऊया. काय झालं संपला विषय, SIT करतात सांगितलं ना. विठूळ माऊलीचा गजर म्हणजे